मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी 26 ऑगस्टला, मागासवर्ग आयोगाची आकडेवारी दिशाभूल करणारी, विरोधी याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात घेतला आक्षेप. लाडकी बहीण योजनेबाबतच्या वक्तव्यावरून आमदार रवी राणांचा यूटर्न, भाऊ बहिणीचे पैसे घेत नसतो तर कायम देत असतो, राणांकडून सारवासारव. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजेच्या याचिकेवर 23 ऑगस्ट रोजी निर्णय, जामिनासाठी सचिन वाजेची मुंबई उच्च न्यायालयात याचिका. महायुती सरकारवरील बदल्यांमधील गैरव्यवहाराच्या आरोपावर आरएसएस नाराज असल्याची सूत्रांची माहिती, भाजपच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचारापासून दूर राहावं, आरएसएसचा सल्ला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामाला वेग, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र दौरा करणार, लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता. नवी दिल्लीतल्या सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर राज्यात महाविस्टा प्रकल्प उभारणार मंत्रालय, मंत्र्यांचे बंगले आणि परिसराचा होणार कायापालट, राज्य सरकारच्या बांधकाम विभागाकडून निविदा प्रसिद्ध. राज्यातील 6000 किलोमीटर रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण केलं जाणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, प्रकल्प खर्च 37,000 कोटींवर तर वसुली टोलच्या माध्यमातून केली जाणार. पुण्यातल्या खडकवासला धरणावर तिरंग्याचा रंग, लेझर शो न उजळला परिसर, 15 ऑगस्टला विद्यार्थ्यांना पाहता येणार शो.